आम्ही आता पहिलेच कपाशीच्या बारेत आरबळलेलो आहे, तर इकून तिकून गव्हाची पिकं थोडेफार आली, तर त्याच्यात आणखीन लोळल्याहून झालो आम्ही. आता त्याच्यात सरकारनं काहीतरी विचार करावा ह्या गोष्टीवर. म्हणजे आता तर म्हणजे आमच्या तोंडचंच पाणी पळलेलं आहे. आता ह्या बारेत आता नाही दम धरू शकत आम्ही. आता आपल्या शेत नाही राहिली सरकार, म्हणून काय फाशी घेऊन मारायची येळ आलेली. ही अवघड झालं हे बघा ना गहू, आता तोंडाशी घास आलेला गेला ना हो, काय कराव, डळा डळा डोळ्याला पाणी यायला लागलं. शेत सरकार आपल्याला असं करायला लागलं. हा या सरकारला मया जी आहे ना शेतकऱ्याची, कापसाचा असा चुराडा करून टाकला, ऊसाचे अशा बोंबी, ऊस का सऱ्या शेतकऱ्याकडे आहेत का, काय करणार आहे दादा? मला तर वाटतं असं फाशी घ्यावा जाऊन लिंबाला. रात्री 3 सुमारास वादळी वारा आला, अवकाळी पाऊस, याच्यामुळे संत्रा पडला गळला. आणि माझं त्यामध्ये कमीत जास्तीत जास्त 6-7 लाखाचं नुकसान झालेलं आहे.